आरोग्य जागृती। मी डॉक्टर अजय वसंत रोटे, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये मी मधुमेह तज्ज्ञ आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आज ज्या महत्त्वाच्या विषयांवर आपण बोलणार आहोत त्यातला एक विषय असा आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेर उष्णता आणि तापमान जास्त आहे अशा काळामध्ये मधुमेह व्यक्तींनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे, तर याच्यात दोन भाग महत्त्वाचे आहेत। एक तर बाहेर उष्णता खूप जास्त आहे आणि तापमान वाढ ही दरवर्षीच नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे। दरवर्षी आपण ऐकतो की यावर्षी 40 डिग्री 41 डिग्री हे लवकर आलं है ना, तर या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन तीन धोके असतात मधुमेह व्यक्तींना। पहिला भाग असा आहे की डिहायड्रेशन किंवा पाण्याची कमतरता, तर उष्णतेमुळे पाण्याची शरीरामध्ये कमतरता होणे हे अत्यंत धोकादायक आहे आणि मधुमेहाचे बरेच परिणाम आणि दुष्परिणाम हे डिहायड्रेशन किंवा ज्याला शरीरामध्ये पाण्याची जलपातळी कमी झाल्यामुळे ह्या सगळ्या दुष्परिणामांची सुरुवात होऊ शकते। म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, हा खूप महत्त्वाचा भाग आहे। दुसरा भाग महत्त्वाचा आहे की आपल्या औषधांची साठवणूक ही थंड जागी करणं गरजेचं आहे, खास करून ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं त्यांनी फ्रीजमध्ये ते ठेवणं अपेक्षित आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इन्सुलिनचे व्हायल्स किंवा इन्सुलिनच्या पेन्स या उन्हामध्ये किंवा अतिउष्ण ठिकाणामध्ये ठेवू नका, कारण त्याच्यामुळे त्याची जी क्षमता आहे कार्य करण्याची औषधांची ती नष्ट होऊन जाईल। म्हणून आपण अशा समजुतीत राहतो की आम्ही ते इन्सुलिन घेतलं पण शुगर कमी नाही झालं, तर उन्हाळ्यात आम्हाला खूपदा असं लक्षात येतं की तापमान मेंटेन न झाल्यामुळे इन्सुलिनचा परिणाम होणार नाही आणि मग शुगर वाढून जाईल आणि आपल्याला ते कळणार, असे दोन्ही धोके आहेत। म्हणून औषधांची काळजी घ्या, योग्य आणि शांत थंड ठिकाणी त्याची साठवणूक करा, फ्रीज नसेल तर माठाच्या खाली साठवणूक करा, माठ असतो माठाच्या खाली भांडं ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही साठवणूक करू शकता इन्सुलिनची। औषधी सुद्धा जिथपर्यंत शक्य आहे फ्रीजमध्ये ठेवा, थंड ठिकाणी ठेवा आणि पाणी भरपूर घ्या, दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आपल्याला अपेक्षित आहे। सर, काही मुस्लिम बांधव रोजा ठेवला आहे, याच्यामध्ये असं काय घडू शकतं आणि त्यावर काय उपाय करायला पाहिजे? हा, तर एखाद्या मधुमेह व्यक्तीने जर उपवास करत असतील, रोजे ठेवले असतील, तर त्या दरम्यान टिपिकली ज्याला आपण म्हणतो ना रक्त शर्करा कमी झाल्याची जी लक्षणं असतात, डोळ्यांपुढे अंधारी येणे, धडधड करणे, घाम येणे, चक्कर आल्यासारखे वाटणे किंवा आपण खाली पडू का काय तोल जाणे, अशी जर काही लक्षणं असतील तर नक्की लक्षात घ्या की अशा वेळेस रक्त शर्करा कमी झाली असण्याची शक्यता आहे, म्हणजे रक्तातली साखर कमी झाली असण्याची शक्यता आहे। अशा वेळेस पटकन आपल्याला काही ना काहीतरी गोड घेणं गरजेचं आहे, ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे। याच्या व्यतिरिक्त पण कुठली लक्षणं समजा जाणवली की अचानक पायांमध्ये दुखायला लागला, अचानक छातीमध्ये दुखायला लागलं किंवा चक्कर आल्यासारखं वाटलं, ताप आल्यासारखा वाटला, तर अशी जर काही लक्षणं असतील, कधी कधी कुठल्या इन्फेक्शनमुळे अशी लक्षणं येऊ शकतात, अशी जर काही लक्षणं जाणवली तर कृपया आपल्या डॉक्टरना लगेच संपर्क करा। अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काळजी घेतली तर दोन्ही गोष्टी आपण साध्य करू शकतो। सर, उन्हाळ्याचा महिना आहे आणि रमजान सुरू झालेले आहे, अशामध्ये काही मुस्लिम बांधव रोजा ठेवू इच्छितात, आपली काय सल्ला असणार यांना? हा प्रश्न दरवर्षी आपल्याला विचारला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी रोजा ठेवायचा का नाही ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी, तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, याला आपल्याला एक जनरलाइज असं सांगता नाही येणार। प्रत्येक व्यक्तीचा मधुमेह कुठल्या स्टेजला आहे, त्याची औषधं कुठली चालू आहेत, त्याला काही कॉम्प्लिकेशन्सचा धोका आहे का, या सगळ्या, म्हणून एक असं मला सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या जे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करून आणि आपला मधुमेह किती प्रमाणात नियंत्रणात आहे ते त्याचा आढावा घेऊन त्यानंतर त्यांनी ठेवायचे का नाही, उपवास करायचे का नाही हे ठरवलं पाहिजे। आणि एखाद्याने करायचे जरी ठरवले तरी पूर्ण 30 दिवस करायचे का 2-3 दिवस करायचे किंवा 4 दिवस करायचे किंवा थोडेफार करायचे किंवा एखाद दिवसाआड करायचे, तर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावं। कारण जरी इंटरमिटंट फास्टिंग आम्ही ज्याला म्हणतो की काही कालावधी अंतर्गत केलेले उपवास हे शरीरासाठी चांगलेच असतात, परंतु सरसगट उपवास करणे आणि खास करून पाण्याची कमतरता होणे, डिहायड्रेशन होणे, यामुळे मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन होण्याची, ज्यांचं आधीचच मधुमेह नियंत्रणात नाही आहे अशा लोकांना त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते। आणि आम्हाला सगळ्यात जास्त काळजी याची असते की मधुमेह व्यक्तींना
शुगर डाऊन होण्याचं, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो, लो ब्लड शुगर, हा धोका खूप जास्त असतो, तो टाळणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या औषधांबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. सर, काही मुस्लिम बांधव रोजा ठेवू इच्छित आहे, तर अशामध्ये काय काळजी घेणं आवश्यक आहे? सगळ्यात महत्वाचं जे आपलं नवीन, जे प्रत्येक वर्षी काय होतं की काही जागतिक आरोग्यविषयक संघटना आहेत, मधुमेहविषयक संघटना आहेत, त्या संघटना आपल्याला मार्गदर्शन करत असतात की आपल्याला रमजानमध्ये रोजे ठेवलेले असताना मधुमेहापासून काही त्रास होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. हां, तर त्याच्यामध्ये महत्वाचं मी मगाशी पण जसं म्हणालो की आपल्याला रक्त शर्करा कमी नाही झाली पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे, एक. दुसरा भाग महत्वाचा असा आहे की नवीन प्रकारची मधुमेहाची औषधं आलेली आहेत, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण अशा प्रकारची औषधं घेऊ शकतो ज्याच्यामुळे रक्तशर्करा कमी होणारच नाही, म्हणजे ती नॉर्मल लेवलला राहील, पण त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण अशा प्रकारची औषधे घ्यावी ज्याच्यामुळे रक्तशर्करा कमी होण्याचा धोका कमी होतो, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आपण दिवसभर उपाशी राहून रात्री आणि सकाळी एकदा जे जेवण करतो, एकदम असा गॅप पडल्यानंतर जेवण केल्यामुळे पण रक्तशर्करा वाढण्याचा धोका जास्त संभवतो. त्या प्रमाणामध्ये आपल्याला मधुमेहाच्या औषधांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. तर ते आपण मधुमेही जे रुग्ण आहेत त्यांनी आपापल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या औषधोपचारांमध्ये योग्य ते बदल करून घेणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला घरी मॉनिटरिंग करायला पाहिजे, म्हणजे जे मधुमेही व्यक्ती रोजे ठेवू इच्छितात त्यांनी आपल्या रक्तशर्करेची नियमित निगराणी केली पाहिजे, म्हणजे ग्लुकोमीटर घ्या आणि त्याचं मॉनिटरिंग करा आणि ठरलेल्या कालावधीमध्ये आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. जर रक्तशर्करा खूप जास्त वाढत असेल किंवा खूपच कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारामध्ये बदल करा, म्हणजे मग मधुमेहाचे आपल्याला काही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि रोजे ठेवल्याचं समाधान पण मिळेल. सर, ऍज अ मधुमेह तज्ज्ञ आपण रोजदारांना काय संदेश देऊ इच्छितात जे मधुमेहाबद्दल धोके? याच्यामध्ये आम्ही असं सांगतो आणि जे आंतरराष्ट्रीय जे दिशानिर्देश आलेले आहेत, गाईडलाईन आलेले आहेत, त्याच्यानुसार आम्ही असं सांगतो की ज्यांचा मधुमेह चांगल्या नियंत्रणात आहे आणि जे मधुमेहावर चांगली निगराणी ठेवण्यास इच्छुक आहेत आणि जो डॉक्टरांच्या संपर्कात आहेत ते रोजे जरूर ठेवू शकतात, पण त्या दरम्यानचे आपले जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना आम्ही स्मार्ट उद्दिष्ट म्हणतो. आता जसं स्मार्ट, प्रत्येक स्मार्ट गोष्टीचा जमाना आहे, स्मार्टफोन आहे, तसं स्मार्ट उद्दिष्ट. तर अशी स्मार्ट उद्दिष्ट काय काय आहेत आपले? एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, म्हणजे आपल्याला नेमकं किती दिवस करायचं आहे, जसं मी म्हणालो की पूर्ण महिन्यावर करायचं आहे का, आणि घ्यायचं असेल तर त्याच्यात आपली उद्दिष्ट काय आहेत की त्या दरम्यान आपल्याला कुठला त्रास नाही झाला पाहिजे, हे स्पेसिफिक झालं. दुसरं एम फॉर मेजरेबल, लक्षात घ्या, मेजरेबल म्हणजे मोजमाप करता आलं पाहिजे की आपली शुगर, ब्लड प्रेशर हे आपल्या या काळामध्ये त्याचं मोजमाप होणं खूप गरजेचं आहे. ए म्हणजे अचिवेबल, अचिवेबल याचा अर्थ अशी गोष्ट जी आपण साध्य करू शकतो, म्हणजे आपल्याला खूप जास्त ओढाकण करून त्रास करून घ्यायचा नाही, अचिवेबल असलं पाहिजे, जे आपलं जे टार्गेट आहे ते अचिवेबल असलं पाहिजे. आर म्हणजे रिअलिस्टिक, म्हणजे मला माझं वय खूप जास्त आहे पण मला करायचेच आहेत रोजे, पूर्ण करायचे, त्रास झाला तरी चालेल असं विचार करण्यापेक्षा थोडे दिवस करून बघा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवा काय करायचं ते, रिअलिस्टिक. आणि टी फॉर टाइम बाउंड, टाइम बाउंड म्हणजे आपल्याला 30 दिवस करायचे, 28 दिवस करायचे, आणि मग डॉक्टरांचा सल्ला किती दिवसांनी घ्यायचा, दर 5व्या दिवशी भेटायचं का, दर 10व्या दिवशी भेटायचं का, शुगर लेवल किती स्पेसिफिक करायची, किती इंटरवलनं करायची, तर या 5 उद्दिष्ट लक्षात ठेवा, स्मार्ट उद्दिष्ट लक्षात ठेवा, ज्यामुळे आपण आपली रक्तशर्करा तर नियंत्रणात ठेवू शकतो, त्याच व्यतिरिक्त त्यापासून होणारे संभाव्य दुष्परिणाम पूर्णपणे टाळू शकतो. आपल्या सर्वांना या शुभ पवित्र महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. आरोग्य जागृती.